नमस्कार, आप लोग हिमांश पारंपरिक रेसिपीज मध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आता नवरात्राचे दिवस आहेत, बहुतेकांना उपास असतो, तर नाश्त्याला काय करायचं हा नेहमी प्रश्न येतो। तर आता मी आज तुम्हाला दाखवत आहे एक नवीनच रेसिपी। बघा, हे बटाटे ठेवलेले आहे, उकडलेले बटाटे आहे, हा साबुदाणा आहे आणि हे आमसूट, हे जिरं, हे आलं आणि हे थोडे शेंगदाण्याचं कूट याच्यात घालायला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ आणि साखर नंतर घालायची आहे। तर आता प्रथम आपण हा साबुदाणा आहे हा थोडासा परतून घेऊ, हलकासा भाजून घ्यायचा आहे। साधारणपणे एक वाटीभर, म्हणजे साधारणपणे 125 ग्राम, 100 ते 125 ग्राम आहे आणि थोडा हल बऱ्यापैकी हे झालेले आहे, म्हणजे आणि मग आपण ह्याच्यात साबुदाणा याप्रमाणे करून घ्यायचंय। आता हा साबुदाणा थंड झाला की आपली पुढची प्रोसिजर, त्याच्या कटलेट मध्ये टाकायला थोडे दाणे क्रॅश करून घेतले आहे, खूप तर आहेच पण थोडेसे दाणे क्रॅश करून घेतले आहे। आता हा साबुदाणा आपण मिक्सरच्या भांड्यात ओतून घेत आहे आणि आता हा आपल्याला बारीक करायचा आहे आणि मग छोट्या भांड्यात आपण चटणी करणार आहोत, त्याच्यानंतर आपण कटलेट करायला घेऊ। थोडासा बटाट्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बटाट्यामध्ये टाकायचं आहे मसाला। हे आपण वेगळं तिखट ठेवतो उपासाचं, अशी पद्धत आहे पारंपरिक पद्धत आहे। त्याच्यात मी जरा अर्धा चमचा तिखट टाकलेला आहे आणि हे जिरे टाकले आहे, थोडं जास्ती जिरं टाकायचं नाही शकत। थोडासा अर्धा चमचा बारीक ऊस टाकते आहे आणि थोडेसे क्रॅश केलेले दाणे त्याच्यात टाकते, थोडेसे ते बाईटी आहे ना म्हणून, आणि 2 चमचे साबुदाण्याचं पीठ घालते आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळ ह्याला रेस्ट द्यायची करून घ्यायचं आहे। आणि आता थोडं पीठ आपल्याला लावायला ठेवायचं आहे कटलेटला लावायला, म्हणजे आपण त्याच्यामध्ये कटलेट घोळवून घेऊ 2-3 चमचे। उपास नसला तरी तुम्ही ह्याच्यामध्ये दुसरं छान कोथिंबीर किंवा अजून काही घालून, कांदा वगैरे घालून तुम्ही करू शकता। तुम्हाला माहिती असेल त्याचे कटलेट सगळ्यांनाच माहिती आहे। सध्याचा हा साबुदाणा बाजूला ठेवते बारीक केलेला आणि पुढची प्रोसिजर पाहूया। आपण करून घेत आहोत आमसुलाची चटणी। प्रथम एक मिरचीचे थोडेसे 2-3 तुकडे टाकते आहे आणि हा गूळ घेतलाय, हा मी किसून टाकणार आहे। हे आमसू टाकूया प्रथम आणि याला थोडस पाणी घालून ठेवून देऊ आपण थोडा वेळ, याला थोडं पाणी घालून याला ठेवून देऊ आणि ह्याच्यात बी आहे की नाही बी काढून याचं घेतलं गेलं की नाही याची खात्री करून घ्यायची, म्हणजे मग ते असं खडखड खडखड वाजतं नाही तर मग। आणि बियांमध्ये खूपदा कडूपणाही असतो म्हणून त्याची खात्री करून घ्यायची। जिरं मी ह्याच्यात टाकलंच आहे, गुळही विरघळून जाईल, गुळही टाकून देते मी आणि थोडं शेंगदाणे टाकून देते हे, ह्याच्यात छान हे होऊन जातील हे।
छान याच्यात होऊन जातील हे चांगले शेंगदाणे. रंग यासाठी थोडासा तिखट आणि आलं थोडस चवी पुरत त्याच्यात. थोड चवी पुरत आलं आणि 5 मिनिट हे असं ठेवते. हे याच्यात थोडं मीठ घालून बंद करून ठेवून देते थोडस मुरायला. बाकी सगळं गूळ वगैरे घातलाच आहे आपण. तर बेटा कोण येतात ते फिरवायचे कटलेट तिथे ठेवते आहे टाकायचे ते आणि मग हे फिरवायचे हळूहळू हळूहळू फिरवायचे. साबुदाणा न भिजवता त्याच्यात भाजू त्याला कोटिंग केलेलं असं कोटिंग करायचं. या पहिल्याला नाही केलं मी याला पसंत दाखवते. आणि थोडं तेलावर तो असा टाकायचा आणि मध्ये त्याला शिद्र करायचं. हो त्यातलं टेक्निक समजत जात आहे. जेव्हा तेल टाकायचं गॅस वाढवलेला आहे आणि खायला परत असं करून घ्यायचं म्हणजे वाफ ती जात राहते. वाफ जात राहते याच्यामध्ये आणि शिजत राहतात ते मंद मंद. एका व्यक्तीला 4 हे बटाटे बटाट्याचं कटलेट किंवा बटाटे टिक्की आलू आलू टिकिया म्हणतात हिंदीमध्ये त्यांना. अशी आलू टिकिया दिली आणि थोडी चटणी हे अगदी सहजच पोट भरत. आणि ह्याच्या दाण्याचे हे जे तुकडे आहेत हे अगदी खूप छान लागतात दाण्याचे तुकडे. मोठे नाही केले आहे मी एकदमच नाही केले आहे मोठे. गॅस वाढवूया आपण भरकन चारी व्हायसाठी. भरकन चारी व्हायसाठी आपण गॅस वाढवूया आणि मग मी पटकन मोमोज खाताना जशी पातळशी चटणी घेतात तशीही आमसुलाची करून तुम्ही घेतली किंवा दुसऱ्या कशाची कैरीची कुठल्याही याची करून घेतली तरी चालेल. टमाट्याची म्हणजे उपासनासला तर ज्याला उपास आहे त्याला आमसुलाची चालेल. खोबऱ्याची चालेल आंब्याची चालेल. खोबऱ्याचं बाईट यासाठी मी टाकते. ला टाकलं होतं त्याच्यातील परतलं होतं. आता मोठा करते गॅस आणि पटापट परतून घेते. बघा छान गोल्डन हे होऊन राहिले आणि चवीलाही छान लागतात. चवीलाही छान लागतात दाखवते तुम्हाला. छान होते. थोडं याच्यात तेल टाकलं तर अजून चांगलं होईल पण मी तेल शक्यतोवर कमी घालते आहे. त्यात खूप तेलपट चांगलं लागत नाही बटाट्यावर. ह्याप्रमाणे हे सगळं करून घ्यायचं. आपण या कटलेटला छान सजवूया. छानस ही आहे आमसुलाची चटणी. आणि आता हे आहे हे जे कटलेट आहे हे मध्ये
टाकायचं बाउल मध्ये घेतलेलं पाणी टाकत जायचं साबुदाणा पाणी पी आणि हे हलक झालं ते आपोआपच ते कळेल आपल्याला आता झालेलं आहे हे फक्त आता याला फेसायचं आहे हाताने आता जे आपल्याकडे जे साबुदाण्याचं पीठ उरलेलं होतं कटलेट मध्ये टाकल्यानंतर तर आपण त्याला या गंजात चांगलं भाजून घेतलंय तुपाने आणि त्याच्यामध्ये तो पाक घातलेला आहे आपण तो पाक आता याला मी छान सेट करत आहे त्या साबुदाण्याच्या पावडर मध्ये मी मखाना टाकला आहे भाजूनच ठेवला होता मी आधीच्या तो त्याला परत बारीक करून घेतला थोडा खडबडीत असा ड्रायफ्रुट जसं आपण क्रॅश करून घेतो तसं आणि त्याच्यात मी पाक घातला याला दोघांनाही भाजलं पहिले तुपामध्ये आणि मग पाक घातला त्याच्यात करून आणि ह्या वड्या आता उपासाच्या वड्या मी करत आहे या सेट झालं व्हायला जरा वेळ लागेल पण होती बघा किती छान दिसत आहे अशा तऱ्हेने आज आपण दोन रेसिपीज शिकलो आहे आलू टिकिया आमसोलाच्या चटणी सोबत ही तर आपण करतच असतो पण आज ही उपासाची आहे आणि ह्याच्यात शेंगदाणे थोडं मखाना आणि जिरं लाल तिखट असं टाकलेलं आहे आणि ह्या वड्या ज्या आहे या साबुदाणा आपण जो साबुदाणा पीठ आपण जे केलं होतं कटलेटसाठी या आलू टिकियासाठी तर तेच त्याच्याच आपण ह्या वड्या केल्या आहे मखाना एक वाटी मखाना वरडून घेतलंय आपण मिक्सरमधून थोडंसं आणि साबुदाण्याचं बारीक पीठ करून घेतलं होतं साबुदाणा भाजून घेतला होता मखानेही भाजून घेतले होते आणि तुपामध्ये ते दोन्ही भाजलं आणि त्याच्यात पाक करून टाकला दोन तारीपेक्षा थोडा जास्त मोठा असा आणि ह्या रेसिपीज तयार झालेल्या आहे अशा आहे तुम्हाला आवडल्या असतील प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू